हर टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं सलामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। डुप्लीकेट चाबी के जरिए घरों का ताला खोलकर चोरी करने वाली तीन बहनों को डोंबिवली पुलिस ने गिरफ्तार किया है। ये लोग पहले रेकी करते थे, घरों के बारे में जानकारी निकालते थे, उसके बाद फिर डुप्लीकेट चाबी के जरिए चोरी की घटना को अंजाम देते थे। इसी तरह से इन तीनों ने डोंबिवली के असीस सोसाइटी में 46 सेट्टी के यहाँ 2 जून को डुप्लीकेट चाबी के जरिए घर का ताला खोलकर 23 तोला सोना चोरी किया था, जिसकी शिकायत डोंबिवली रामनगर पुलिस स्टेशन में दाखिल कराई गई थी और इस पूरे मामले की जांच कल्याण गुन्हे शाखा 3 कर रही थी। रेलवे स्टेशन पर सीसीटीवी फुटेज जब खंगाली गई तो ये तीनों बहनें डोंबिवली से ट्रेन में सवार हुई और घाट कोपर में जाकर उतरी, जिसके बाद गुप्त जानकारी के आधार पर इन तीनों बहनों को मानखुर्द कुरला इलाके से गिरफ्तार किया गया है। और इनके नाम है सारिका शंकर सकट 30 वर्षीय, मीना उमेश इंगले 28 वर्षीय और सुजाता शंकर सकट 32 वर्षीय है। इन तीनों के पास से चोरी के सोने के जेवर और मोबाइल फोन भी बरामद किए गए हैं। डोंबिवली पुलिस स्टेशन ला दिनांक 2/6/22 रोजी घरातून दागिने चोरी बाबत गुन्हा दाखल आहे। त्याबाबत 203/22 कलम 454/380 प्रमाणे दाखल करण्यात आलेला असून त्यामध्ये फिर्यादी चैताली प्रदीप शेट्टी वय 35 राहणार आशिष बिल्डिंग चित्तरंजन दास रोड डोंबिवली पूर्व या सकाळी 6:15 ते 7:15 वाजेच्या दरम्यान कामावर गेले असताना त्यांच्या दरवाज्याचं डुप्लिकेट चाबीने लॉक उघडून घरातून त्यांचे सोने चांदीचे दागिने हे चोरून नेले होते। त्याबाबत आम्ही गुन्हे शाखेतर्फे समांतर तपास करत असताना मिळालेले CCTV फुटेजच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांच्या आधारे आम्ही त्या महिलांचा शोध घेतला। त्या म्हणजे त्यामध्ये 3 महिला या CCTV फुटेजमध्ये मिळून आलेल्या होत्या, त्यांचा शोध घेतला आणि पूर्ण माहिती मिळाल्यानंतर खात्री पडल्यानंतर आम्ही काही तांत्रिक विश्लेषणसुद्धा त्याच्यामध्ये केलं तर त्यांचं लोकेशन आम्हाला जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे मिळून आल्याने आम्ही आमचे पथक PSI कळमकर तसेच पथक यांना त्या कामी रवाना करून सदर महिलांना जेजुरीतून ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची नावे सारिका शंकर सकट, मीना उमेश इंगळे आणि सुजाता शंकर सकट या मिळून आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले दागिने मिळून आलेले आहेत। आम्ही त्यांना ताब्यात घेतलेले असून पुढील कारवाई करीत आहोत। तिघांना विचारपूस केली, तिघं सख्या बहिणी असल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी त्यांनी सांगितलं। काही गुन्हे दाखल आहेत का त्यांचं? ठाणे नगर पोलीस स्टेशन येथे सुद्धा सहभाग असल्याचं आम्हाला म्हणजे गुन्हा दाखल आहे त्यांच्याविरुद्ध।